मित्रांनो, आज आपण आयसीएसई बोर्ड सब्जेक्ट मराठी क्लास फर्स्ट या पाठ्यपुस्तकातील स्वर ये या अक्षराचा इथे आपण अभ्यास करणार आहोत। समोर तुम्हाला हे जे चित्र दिसत आहे, एक हा अंक आहे, अंक म्हणजे नंबर, वन नंबर। तर या एक या शब्दामध्ये सुरुवातीचा उच्चार जो आहे तो आहे ए, ए एक। एक या शब्दाचा सुरुवातीचा जो आवाज आहे तो आहे ए, ए एक, ए एक। समोर जे चित्र दिसत आहे ते आहे एडका। हा एक प्राणी आहे आणि या एडका या प्राण्याचा जो शब्द आहे एडका, एडका याचा सुरुवातीचा उच्चार ए असा आहे। सुरुवातीचं जे अक्षर आहे ते ब्लू कलर मध्ये तुम्हाला दिसत आहे ते आहे ए। आपल्याला इथे ए या अक्षराबद्दल माहिती घ्यायची आहे म्हणून ए एडका, ए एडका, ए एडका। मुलांनो, आपण आता ए या अक्षरापासून सुरू होणारे काही शब्द इथे पाहणार आहोत। जसं तुम्हाला समोर एक शब्द दिसतो एक, काय शब्द आहे तो एक। मुलांना समोर तुम्हाला एक चार अक्षरी शब्द दिसत आहे तो आहे एकदम। एकदम या शब्दाचा सुरुवातीचा जो उच्चार आहे आहे तो आहे ए, ए एकदम। काय ए एकदम। इथे समोर जो शब्द दिसत आहे तो आहे एडका। आपण हा शब्द मागे पाहिलेला आहे, आपण पुन्हा एकदा रिपीट करूया ए एडका। एडका या शब्दाचा सुरुवातीचा उच्चार ए असा आहे, ए एडका। मुलांना समोर तुम्हाला जो शब्द दिसतो तो आहे एक जीव। चार अक्षरी शब्द आहे आणि या एक जीव या शब्दाचा सुरुवातीचा उच्चार ए असा आहे। सुरुवातीचे जे अक्षर दिसते तुम्हाला गुलाबी पिंक कलर मध्ये ते आहे ए, ए एक जीव। काय म्हणायचं, ए एक जीव म्हणजेच एक जीव। समोर जो शब्द दिसत आहे तो आहे एकत्र। एकत्र या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार ए या अक्षराने होत आहे। सुरुवातीचा उच्चार काय, ए, ए एकत्र, ए एकत्र, ए एकत्र। समोर एक चार अक्षरी शब्द दिसत आहे एकरूप। एकरूप या शब्दाचा सुरुवातीचा उच्चार ए या अक्षराने होत आहे, ए एकरूप, ए एकरूप। तुम्ही
पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतोय, लक्ष तुम्ही ए या अक्षरावर केंद्रित करा। तुमचं लक्ष ए हे जे गुलाबी अक्षर रंगामध्ये जे दिसत आहे, ए एक रूप, पुन्हा एकदा बोलूया, ए एक रूप, ए एक रूप। समोर जे अक्षर दिसत आहे ते आहे एक समान, एक समान। ए या अक्षरापासून सुरुवात झालेली आहे, ए एक समान, ए एक समान, ए एक समान। समोर एकाग्र नावाचा हे अक्षर आहे, तीन अक्षरी शब्द आहे एकाग्र। एकाग्र या शब्दाची सुरुवात ए या अक्षराने झालेली आहे। एकाग्र या शब्दाचा सुरुवातीचा उच्चार ए असा आहे, ए एकाग्र, ए एकाग्र। पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, ए एकाग्र, ए एकाग्र। समोर एक जे अक्षर दिसत आहे ते आहे एकादशी, चार अक्षरी शब्द आहे आणि या चार अक्षरी शब्दाची सुरुवात ए या अक्षराने होत आहे, सुरुवातीचा उच्चारच हा ए असा आहे, ए एकादशी, ए एकादशी, ए एकादशी। आपण ए या अक्षराची ओळख करून घेतलेली आहे, आता आपण ए हे अक्षर कसं लिहायचं हे आपण पाहूया। मुलांना जर तुम्ही नीट लक्ष दिले तर समोर चार एरोज दिसतात, बाण असे दिसतात आणि या बाणांच्या साहाय्याने आपण ए हे अक्षर तयार करणार आहोत। आतापर्यंत आपण जे काय अ पासून स्वर आपण जे रू पर्यंत तयार केले ते बाणांच्या साहाय्यानेच, त्यांच्या मदतीनेच हेल्प घेऊनच आपण तयार केलेले आहेत। इथे सुद्धा तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर नंबर वन चा एरो दिसतो असा खाली आलेला आहे, नंबर टू चा एरो खाली येऊन वाकडा खाली झालेला आहे, त्याच्यानंतर नंबर थ्री चा एरो तो सुद्धा असा वाकडा वर आलेला आहे आणि नंबर चार जो एरोने हे अक्षर तयार झालेलं आहे। अगदी ह्याच एरोच्या साह्याने मदतीने तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये ए हे अक्षर लिहिण्याचा सराव करायचा आहे, ए। मुलांना इथे आपण अजून सुद्धा ए या अक्षरापासून सुरू होणारे काही शब्द व काही सेंटेन्स इथे आपण आता आपण पाहणार आहोत। वर लिहिलेलं आहे वाचा आणि म्हणा, आता मी इथे वाचणार आहे, तुम्ही फक्त ऐकायचं आहे। एकी, एकदा, एकदम, एकांत, एक एक, एकून, अशा प्रकारे ही सर्व हे जे शब्द आहेत ते त्यांची सुरुवात ए या अक्षराने झालेली आहे। पुन्हा एकदा आपण वाचूया, एकी, एकदा, एकदम, एकांत, एक एक, एकून। आता खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत ते सुद्धा आपण पाहूया। एक परी होती, पहा एक या शब्दामध्ये ए हे अक्षर आहे। त्याच्यानंतर अंगणात एक खांब होता, इथे सुद्धा या सेंटेन्स मध्ये एक या शब्दामध्ये ए हे अक्षर आहे। तीन नंबरला एकच पुस्तक आहे, इथे सुद्धा एकच या शब्दामध्ये ए हे अक्षर आहे। तुम्ही जर नीट लक्ष दिलं की ए या अक्षरापासून कशा प्रकारे शब्द तयार होतो आणि तो शब्द कशा प्रकारे सेंटेन्स मध्ये यूज केला जातो हे आपण इथे पाहिलेलं आहे। बाजूला चित्रांची नावे वाचा आणि ए अक्षराला वर्तुल करा। एक पिक्चर दिसते एकेरी, इथे वन वे दिसतोय तुम्हाला, तो एकेरी म्हणजे वन वे, तर या एकेरी शब्दामध्ये ए या अक्षराला आपल्याला वर्तुळ करायचं आहे। बाजूला एकत्र, एकत्र या शब्दामध्ये ए या अक्षराला इथे आपल्याला गोल करायचं आहे। तर अशा प्रकारे ए हे अक्षर आपण इथे शिकलेलो आहोत, कशा प्रकारे ए अक्षर ओळखायचं, ए अक्षरापासून सुरू होणारी काही नावे तुम्ही पाहिली, काही शब्द आपण पाहिले, काही सेंटेन्स पण पाहिले की ए अक्षर सुरू एक शहर असणारे शब्द कशा प्रकारे वाक्यामध्ये ते यूज केले जातात,
आता तुम्ही नोटबुक मध्ये ये या अक्षराची प्रॅक्टिस घरी भरपूर करायची आहे.